हाय गुड इवनिंग ऑल ऑफ यू। यस साला कौन कौन आले बर गायत्री गुड इवनिंग तेजल स्वप्नील आणखीन कोण आले फटाफट या आजचा क्लास खूप छान आहे। यस जबरदस्त क्लास होणार आहे आज। एक महत्त्वाचा प्रश्न मी सांगणार आहे तुम्हाला, दोन महत्त्वाचे प्रश्न। यस किती आले 10 लेट आहे तरी, पण आज आपण लेट आहे तर 5-7-8 मिनटं लेट आहे आज, है ना। यस किरण सर, नितीन सर हाय गुड इवनिंग। आज छान क्लास होणार आहे, आज तुमच्या उपयोगाचा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तो सांगणार आहे आज। यस उत्कर्ष हाय, गायत्री प्रणिती समीक्षा हाय, सृष्टी चंचल हाय। आवाज येतो व्यवस्थित माझा आवाज? चालत नाही आहे का बरं? रितेश हॅलो, के चिराळीत काही जण, हां राईट साऊंड क्लिअर आहे ओके। सानिका हॅलो, यस बापू हके हाय गुड इवनिंग, अंजली पवार हाय। चला करूयात चालू आपण, एक आणखीन 30 सेकंद थांबू म्हणजे विद्यार्थी येतील ज्यांना, बघा 21 जणं झाले आता, आणखीन 10 सेकंद थांबलो तर आपले 25 रोजचे विद्यार्थी येतील, मग आपण सुरू करूयात राईट ना। निलेश हाय, यस हां 16 जण नाही आता 21 जणं झालेत, 22-23 होतील, 25 चालू करू आपण। यस नेटवर्कला प्रॉब्लेम असू शकतो, नेटवर्कचं काय, चला बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा ओके। चला पहिला प्रश्न आहे आजचा, बघा दिसतोय का तुम्हाला प्रश्न, बघा प्रश्न काल मी तुम्हाला म्हटलो तसा प्रश्न आहे। एका पुस्तकाचा 1/4 भाग व 60 पाने वाचले तरीही, अक्षरा गुड इवनिंग, गणेश हाके सर गुड इवनिंग, स्वप्नील हाय। चालू करूयात आपण, बघा प्रश्न सांगतो मी वाचून, दिसणार नाही व्यवस्थित प्रश्न एखाद्या वेळेस, थोडा लिहिलेला प्रश्न आहे आज मी यांना लिहिलं आहे पेननं, तर त्याला थोडं झूम आउट करतो। बघा एका पुस्तकाचा 1/4 भाग व 60 पाने वाचले तरीही 30 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाचे एकूण पानं किती? एका पुस्तकाचा 1/4 भाग व 6 पाने वाचले तरीही 30 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाला एकूण पानं किती? पहिलं आहे 110, हां गुड इवनिंग, त्यानंतर दुसरं आहे 130, 140, 120। उत्कर्ष म्हणते 130, तेजल म्हणते 130 ओके, देन अनदर वन, हां स्कॉलरशिपला येतं एक्झाम्पल हे, बरोबर राईट ऑप्शन नंबर 4 120 बरं। 130 म्हणतंय काय जण, 120 फायनल आन्सर 130 लॉक करायचं, बरं बरं ठीक। नितीन 130, आणखीन तोय श्रुतिका 130, प्रथमेश 130, SH आर्मी हाय हाय गुड इवनिंग। जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला ऑल करा म्हणजे रोजच्या क्लासचं नोटिफिकेशन येईल, सबस्क्राईब करून ऑल करा राईट। यस कृष्णा 120 ओके, सानिका पायल 130। यस तर हा प्रश्न, श्रद्धा गुड इवनिंग, अभिषेक हाय। अभिषेक कॉल का बरं करतो आहेस तू? यस संतोष सानप, श्वेता हाय। चला सुरू करूयात आपण, हा प्रश्न सांगतो बघा मी समजून, सर्वांनी लक्ष द्या, काही जणाला हा प्रश्न अंदाजे उत्तर दिले सर्वांनी, पण कसा करायचा ते माहीत नाही आहे। ईश्वर घोडके हाय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या,
बघा, एका पुस्तकाचा 1/4 भाग व 60 पानं, यस, वाचले तरीही 30 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाचा पानं किती? तर लक्ष द्या बघा, काय करायचं सुरुवातीला आपल्याला, सिद्धांत आहे, 1/ पुस्तकाचे पानं, पूर्ण पानं आपण एक्स समजू, आपण ना एक्स समजा एक्स म्हणतो ना, तर पुस्तकाचे पूर्ण पानं आपण समजा किती आहेत, समजा एक्स आहेत, ओके एक्स आहेत, तर पुस्तकाचा 1/4 भाग, 1/4 भाग पूर्ण पुस्तकाचा विशाल शिंदे आहे, विशाल आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा हिट करा, हां बघा एक्स तुझं 130 आलं ना बेटा, ते जेल जरा नीट लक्ष दे बघा, आता हे बघा एक्स घेतला आपण तर 1/4x बरोबर, हा पुस्तकाचा 1/4 भाग, आता त्याच्यानंतर पुढचं दिलं आहे तिथं, यस, प्लस हे 60 पानं शिल्लक राहिले, वाचले तरीही 30 पानं शिल्लक राहिले, प्लस हे 30 बरोबर पुढं एक्स पुस्तकाचे पूर्ण पानं, बघा मी कसं लिहिलंय तर, ओके यस, संदीप सर आत्ताच चालू केलंय, संदीप सर तुमच्यासाठी मी प्रश्न असा होता, एका पुस्तकाचा 1/4 भाग व 60 पानं वाचले तरीही 30 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाची एकूण पानं किती? ऑप्शन आहे 110, 130, 140, 120. अच्छा ठीक आहे श्वेता, नो प्रॉब्लम, आज लक्ष द्या, आजचा क्लास छान आहे, खूप महत्त्वाचा आहे, ओके गायत्री थँक यू व्हेरी मच, तू क्लासमध्ये सांगितलंस, चला लक्ष द्या, आता यामध्ये मी तुम्हाला सांगितले की 1/4 हे जे 1/4 आहे त्याबद्दल आपण 1/4 घेतलं, त्यानंतर 60 पानं म्हणून प्लस 60 घेतलं आणि प्लस 30 घेतलं आणि समोर एक्स लिहिलं, समोरचं एक्स का लिहिलेलं आहे दिव्या खैरे गुड इव्हनिंग, कारण की इकडं एक्स आहे समोर, म्हणजे पूर्ण पानं एक्स आहेत, ओके आत्ता लक्ष द्या बघा, आता याला सोडवायचं आहे समीकरण, तर काय करावं लागेल, हे 1/4 जसे असतं तसं राहील, एक छेद चार एक्स प्लस 38 कित झाले 90 बरोबर एक्स, आता इकडं जे 1/4x आहेत हे जे 1/4x आहेत यांना आपल्याला इकडे न्यायचे, हे इकडं प्लस आहेत इकडे नेलं तर वजाबाकी होईल, मायनस होतील, नाही नाही आज नवीन प्रश्न आहे हा संगम, हे आपल्याला इकडे न्यायचे आहेत, बघा आता काय आपल्याकडे काय राहतं बघा, 90 इज इक्वल टू एक्स मायनस 1/4x, ओके तर आता हे सबट्रॅक्शन तुम्हाला कसं करायचं बघा, हे सबट्रॅक्शन थोडंसं अवघड आहे, समजून घ्या थोडंसं बघा, हे सबट्रॅक्शन करताना यस, तर हे 90 इकडे जसे असतं असे आणि समोरच्या साईडला तुम्हाला हे जे 4 आहे म्हणजे काय होईल, 4x वजा, दुसऱ्या मोबाईलवर चालू कर ना स्नेहल, एका मोबाईलवर चालू होत नाही, दुसऱ्या मोबाईलमध्ये चालू कर, एक्स वजा हे 1x/4, इथपर्यंत आलो आपण, आता बघा हे जे 4 आहे तिकडे भागाकारामध्ये, हे इकडे न्यायचे आहेत गुणाकारामध्ये आपल्याला, हे यस भागाकारातले 4 इकडे न्यायचे आहेत, समजेल तुम्हाला, हां बघा हे 3 इकडं गुणाकारामध्ये, त्याला भागाकारात आणू, 360/3 बरोबर एक्स, आता याला कट करा, 3 1 3 3 1 3 3 2 6 3 0 0 120 उत्तर आहे,
काय आहे? एक चार. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी देतो मी, हा प्रश्न बघा. येस, प्रयत्न करा काय येईल तर. राईट, येस. हां, 130 व ते जे तुझं चुकलं होतं. एक्सप्लेन डबल करतो मी, डबल करण्यापेक्षा पुढचं गणित सांगतो. याचा तुम्ही एक अंदाज लावा काय येईल उत्तर तर. ओके, काय येईल उत्तर थोडा अंदाज लावा. बघा हाँ, बघा एका पुस्तकाचा 2/3 आणि 20 पान वाचल्यावर 50 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाची एकूण पानं किती? बघा एका पुस्तकाचा 2/3 भाग वाचल्यावर, 2/3 एका पुस्तकाचा 2/3 चालू केलं मी, स्वप्नील चालू केलंय. येस, बघा मी रीड करतो. एका पुस्तकाचा 2/3 भाग आणि 20 पानं वाचल्यावर 50 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाची एकूण पानं किती? 250. अच्छा, 210. दोनशे पन्नास. ओके, 210 210. हां, माझ्याकडे नाही नेटवर्क प्रॉब्लेम. 250. ओके, 250. अच्छा, कॉन्फिडंट आहात तुम्ही त्याच्याविषयी. बघू आपण आता. आता सांगतो नेक्स्ट, आता सांगतो ना, थोडं सांगतो, सोपं सांगतो, ट्रिक सांगतो. नेटवर्क प्रॉब्लेम नाही आहे मला, माझ्याकडे चांगलं चालू आहे. येस, अच्छा, अक्षर आणि नावे 250, गणेश हाके 210, 220, 210, 240, 250 काय आहे? 210. नेटवर्क प्रॉब्लेम नाही मला, मला नाही नेटवर्क प्रॉब्लेम, माझ्याकडून चांगलं चालू आहे. मला तसं काही दाखवत सुद्धा नाही इश्यू नेटवर्कचा. अरे, नेटवर्क प्रॉब्लेम चांगलं दिसेल आमच्याकडे, चांगलं दिसेल. 250. ओके ओके ओके, येस. चला रितेश, गुड. आता आपण काय करू, सोडवू. सगळ्यांनी लक्ष, आता ट्रिक सांगतो. येस 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 येस. हां बघा, थोडस असं करायचं ना आपल्याला, असं करायचं ना. बघा काय करायचं माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला? डायरेक्टली असं करायचं, किती पानं आहेत ते? 20 पानं आणि 50 पानं ना. हां, येस. 2/3x अधिक 20 आणि 50 पानं, 20 अधिक 50 बरोबर एक्स, असं करायचं सुरुवातीला. हां, वैष्णवी चाक होते, हाय. चल बघा, 2/3x अधिक 50, 20 अधिक 50 इज इक्वल टू एक्स. लक्ष द्या सगळ्यांनी, बघा आता आता व्यवस्थित समजेल हे. दुसरी स्टेप करू, 2/3x अधिक हे 70 बरोबर एक्स. आता हे, हां हे बघा, इथले जे ही संख्या आहे ही आपल्या इकडे घेऊन जायची, वजाबाकी करायची. इकडे प्लस आहे ना, इकडे वजाबाकी न्यायचं. समजेल समजेल, आणखीन 2-3 प्रश्न आहेत. तनिष्का भारती समजेल तुम्हाला, नक्की समजेल. बघा
तर हे इकडे येऊन जाऊ, मग आता काय होईल इथं, असं होईल इकडे राहतील 70 आणि त्या साईडला एक्स वजा 2/3x होतील. अच्छा केदारने जॉईन केले, गुड. हा बघा तरी सोडवत लागणार आहे, ट्रिक म्हटलं तरी सोडवत लागणार आहे तुम्हाला, थोडासा प्रयत्न करावाच लागणार आहे. हाय जयप्रकाश, बघा आता बघा पुढं काय करायचं. तर हे जे आहेत ना, मला असं थोड्या वेळापूर्वी संदीप सरांनी विचारलं की ते हे का बरं आले आहेत, हे 3 छेदामध्ये काय आहेत. तर हे 3 जे ऑलरेडी आहेत ना, हेच खाली राहणार आहेत. आता या 3 एक्स लागू ना, 70 × 3 × x 3x वजा इकडं काही नाही म्हणून b एक्सला एक्स भागिले 3. आता बघा हे 3 × 70 3 × 70 तर मग करूया ती स्टेप पुढची. 70 × 3 येस बरोबर 3x - x म्हणजे फक्त x राहिला, 7 × 3 = 21 210. येस 210 कोणाकोणाचं होतं, जेस 210 राईट. स्वप्नील सांगतोय मी परत, हा कोणाकोणाचं होतं 210. येस गुड गुड व्हेरी गुड सुपर्ब श्रद्धा, व्हेरी गुड. चौथी स्टेप सांगू, हे बघा आता राईट 210 सगळे बरोबर आहेत. एकदम मी आता एकदा तुम्ही बघितलं ना सगळे, मी आता जर एकदा रिपीट केलं तर एकदम क्लिअर होईल. एकदा मी रिपीट करतो बघा, हाच प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करतो तुमच्यासाठी, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी लक्ष द्या बघा. हां भारती बोला ना, काय आहे प्रश्न तुमचा तो सांगा. येस राईट, बघा हा प्रश्न मी एकदा रिपीट करतोय, एवढा रिपीट जर केला तर तुम्हाला सर्वांना एकदम व्यवस्थित होईल ते. ज्यांचे ज्यांचा आतापर्यंत प्रॉब्लेम आहे त्यांचे सगळे सॉल्व्ह होतील प्रॉब्लेम. बघा 2/3 आणि 20 पानं आणि 50 पानं म्हणून आपण काय करत आहोत, या ठिकाणी 2/3x अधिक 50 = 70 बरोबर इकडे एक्स, कारण पूर्ण पानं एक्स आहेत. येस आता बघा हे जी ही संख्या आहे ही आपल्याला इकडे न्यायची, सबट्रॅक्ट करायचं आहे इकडे साईडला नेऊन. मग आपण आता काय करणार, 70 = x - 2/3x. आता बघा आता महत्त्वाचा मुद्दा आहे, हे 3 हे एक्सला गुणा. बघा हे 70 जशास तसे ठेवा, 3 × x 3x वजा 2x जशास तसे. छेदा छेदांचा गुणाकार, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे 3 1 3. आता हा 3 इकडं आहे ना, तो हा इकडे साईडला जाणार लेफ्ट हँड साईडला, आणि इकडे गेल्यानंतर काय होईल, तर 70 × 3 आणि 3x - 2x गेलं, किती राहिले, फक्त एक्स राहिला, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. येस तर 210. ओके सर्वेश आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. सर्वेश भारती पिसे काय आहे तुमचं सांगा ना, काय प्रश्न आहे, तुम्ही हाय म्हणताय नुसतं, काय अडचण असेल तर विचारा. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, मी रीड करतो बघा. एका पुस्तकाचं एक्झाम्पल पेज ब्लर दिसत आहे, हो मी सांगायला नस तोंडी सांगतो प्रश्न, लिहून घ्या प्रश्न. एका पुस्तकाचा 1/4 भाग आणि 10 पानं वाचल्यावर 50 पानं शिल्लक राहतात, तर पुस्तकाला एकूण पानं किती. 120, 80, 90, 100 120, 80, 90, 100. अच्छा ओके सर्वेश, यस थँक्यू व्हेरी मच सर्वेश. स्वप्नील थँक्यू व्हेरी मच. हा श्वेता थोडं हार्ड आहे आजचा प्रश्न, आजचा क्लास, बट तुम्हाला येऊ शकतं ना हा प्रश्न, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो म्हणून मी घेतोय आज हा प्रश्न. परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो, बऱ्याच वेळा विचारला जातो. येस या प्रश्नाचं उत्तर द्या आता. हा विशाल शिंदेला जॉईन केलंय, थँक्यू संदीप सर, थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही जॉईन केलेल्या सर्व लोकांना सॅटिस्फाय करणं माझी जबाबदारी. तुम्ही त्यांना बोलवा, त्यांचा एक तास बिलकुल वाया जाणार नाही. त्यामध्ये ते व्हॅल्युएबल काहीतरी शिकतील नक्कीच. विशाल सर थँक यू व्हेरी मच तुम्ही आलात क्लासला. हां, आजचा क्लास थोडासा हार्ड आहे, समजणार नाही, बट समजून घेणं आवश्यक आहे ना परीक्षेला. हेच पण ऐंशी, 200, 120 और 90. दिसत नाही का? येत नाही कोणाला? एकशे वीस. ओके निलेश, गुड. द नेक्स्ट वन, हु इज द नेक्स्ट? सर्वेश. सर्वेश हाय. यस अक्षरा, 80. अक्षराचं 80 आलं बघा. बाकी 120, 200, बापू हक्की 120, रावसाहेब काशीद 120. नाव विद्यार्थ्याचं विचारतो सर मी तुम्हाला कालपासून, तुम्ही सांगत नाहीत. काशीद अगेन 120, सानिका 120. बुकवर का लिहिलं आहे? कारण ते प्रश्न अपूर्णांकाचे प्रश्न आहेत ना, ते टाईप करता येत नाही तसे व्यवस्थित. 240, 120, 180 येत आहे. ओके चालेल, 200, 180. नाही समजलं वैष्णवी, नाही समजलं तुला वैष्णवी? अंजली सांगतो बघा, चला सगळ्यांनी लक्ष द्या. आता लक्ष देण्याची वेळ असताना आपण हां चॅट ऑफ करायचं आणि लक्ष द्यायचं प्रत्येकानं काळजीपूर्वक. बघा आता बघा काय येतं. एका पुस्तकाचा एक छेद भाग, चार भाग आणि 10 पानं. एक छेद चार भाग म्हणजे 1/4x अधिक 50 आणि 10 म्हणजे अधिक 60 आणि बरोबर एक्स. ओके आता तुम्हाला जसं मी आधी सांगितलं तसं हे एक्सचा जो भाग आहे हा हा पूर्ण इकडे घेऊन जायचं, म्हणजे इकडं साईडला फक्त 60 राहणार आहेत, इकडं एक्स वजा 1/4x येणार आहे. आता ही वजाबाक करायचे तुम्ही शिकलेले आहात. ते कसं होणार? इकडं 60 आणि इकडं हे 4 × x 4x वजा हे वरचा 1x/4. आता हे 4 जे खाली आहेत ना यांना इकडे घेऊन जा गुणाकारामध्ये. तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला 60 × 4 = 4x मधून 1x गेला. आता लक्षात घ्या वेळेस, हा इथं 3x आलं इकडे, 3x. ओके साहिन चौक 24. हे जे ना हे इकडं इकडं हे 240 आणि हे जे 3 येत ना इकडे 3 एक्स्ट्रा गुणाकारामध्ये, ते इकडे साईडला भागाकारामध्ये येतील आणि बरोबर एक्स. आता कट करू, 3 × 1 = 3, 3 × 8 = 24. तर 80 ज्यांचं आहे का, 80 उत्तर बरोबर आहे. 80 80 बरोबर होतं, 80 कुणाकोणाचं 80 होतं मग, 80 बरोबर आहेत, राईट. हां येस 80 आहे, ग्रेट. आणखीन व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नाही, इतके छान प्रश्न तुम्हाला समजून सांगतात तरी सुद्धा. आणखीन व्हिडिओला ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा व्हिडिओला. कोणाचंच नव्हतं 80, होते काही जण, काही जण होते 80. येस नेक्स्ट क्वेश्चन हा बघा. येस तीन कुठ आले सांगू का? हे 3 का? सानिका
सानिकाला एकदा सांगू द्या, तिनं काय म्हणते बघा, हे 3 आले तर हे 4x मधून हे 1x कमी केले आपण, 4 मधून 1 गेले, किती राहिले मग 3 राहिले ना, 4x मधून 1x गेले, 3x म्हणून 3x. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा. आता हे बघा, हे तुम्हाला समजेल थोडंसं, दिसेल व्यवस्थित. एका पुस्तकाचा 1/3 भाग वाचून 40 पाने वाचले, वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची राहिली, तर एकूण पाने किती? अच्छा, संगम काय झालं बाळा? संगम मला काय झालं सांगशील का? प्रॉब्लेम काय? तर तू 2 वेळा नाही 3 वेळा डिसलाईक कर, पण मला झालं काय ते सांग ना आधी. प्रॉब्लेम काय तुझा? तर यस, सर्वेश समजलं, व्हेरी गुड, सुपर. हां हा, करू द्या करू द्या करू द्या, डिसलाईकचं काय नसतं, डिसलाईक काय, एवढं टेन्शन नाही घ्यायचं डिसलाईकचं. मी बघ ना, तुझंच मी असं तुला म्हटलं की 3 वेळा डिसलाईक कर, तर डिसलाईकचं काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? आपण फक्त लाईककडे बघायचं. डिस यस, अक्षता व्हेरी गुड, दिव्या खैरे गुड, स्वप्नील व्हेरी गुड, कृष्णा व्हेरी गुड, कृष्णा शिंदे राईट. यापैकी नाही लॉक किया जे आहे. काही प्रॉब्लेम नाही, चला. नाहीच तुम्हाला जर समजत नसेल तर मी सांगतो बघा तुम्हाला, तुम्ही मला विचारा की सर हा प्रॉब्लेम आहे, मी तो तुमचा सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मला सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? मी तुमच्या सोबत नाही ना, जर मी तुमच्या समोर असतो ना ऑफलाईन टीचिंगला, तर तुमचा एकही प्रश्न तर यस. समर्थ व्हिडिओ लाईक केलं का? समर्थ बोल गे, गुड, 165 व्हेरी गुड. यस, नेक्स्ट क्वेश्चन हा आला का? नेक्स्ट सांगणार मी, हा एकदा होऊ दे आणि क्लिअर होऊ दे, बाकीच्यांचं काही जणांचं राहतं पुन्हा. येस, होऊ शकत नाही. गगनदीप काय झालं बाळा तुला? चल ठीक आहे, ओके राईट. तर आपण बघूया आता 165 कसं आलं. तर आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ते, आपण ऑलरेडी एकदा बघितलेलं आहे, आता तुम्हाला समजायला लागलं चांगलं ते कसं आलं त्याचा आपण विचार करू. चंचल हा प्रश्न नीट बघ, या प्रश्नामध्ये तुला समजेल, शुअर 100% समजेल, काळजीच करू नको. बघ आता फक्त लक्ष शेवटपर्यंत काय काय करायचं आहे तर मला सांग. मी म्हणजे चॅट ऑफ करणार नाही आहे, तुम्ही मला सांगा की समजलं का. तर बघा, सुरुवातीला 1/3x घ्यायचं आपल्याला, राईट. चला 1/3x. अच्छा तेजल, तू उत्तर कशी द्यायला लागली मग एवढं फाट फास्ट? एक्स प्लस हे 40 आणि हे 70, 7 4 11, 110 बरोबर एक्स. आता बघा, हे इकडे घेऊन जाऊ, 110 बरोबर एक्स वजा 1/3x. आता 3 गुणाकार करायचं. बघा तुम्हाला मी सांगितलं, पुन्हा पुन्हा तेच सांगत नाही, कसं करायचं तर 3x वजा एक्स भागिले 3. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करायचं बघा, हां यस किरण थँक्यू व्हेरी मच, तुम्ही जॉईन झालात, लक्ष द्या. हे 3 इकडे गुणाकारात येतील, 110 × 3 बरोबर 3x मधून 1x गेला, 2x राहिले. आता बघा इकडं 11 ते किती उरलं, 1 बे
12 किती उरला, 1 2 5 10 165 ज्यांचं उत्तर आहे का, त्यांचं उत्तर बरोबर आहे. 165 उत्तर असणारे सर्वजण बरोबर आहेत. संदीप सरांचं 165 होतं, मी बघितलं होतं. बाकीच्यांचं सुद्धा 165 असेल आणि खूप जणांचं आलं होतं, राईट ना. चला बघा. ओके, तर हा प्रश्न क्लिअर झाला असला तर पुढच्या प्रश्नाकडे जायचं का आपण, वेगळे प्रश्न सोडवायचे जरा. चला पुढचा प्रश्न सांगतो बघा, लक्ष द्या. सोपा प्रश्न आहे. 2/11, 5/11, 12/11 आणि 1/11 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? उत्तर तुम्ही टाइप करा. उत्तर टाइप करा तुम्ही, कोणता सर्वात मोठा अपूर्णांक आहे. बारा छेद अकरा. स्वप्नील कृष्णा 1/11 कस काय, रितेश 1/11 कस काय, अँड 4 इतके सोपे 1/11. तेजल, दिव्या तुझं सुद्धा 1/11 आहे, तुम्ही चुकलात. अक्षरा, अंजली चुकलात तुम्ही. बघा लक्ष द्या, हा आधीचे उदाहरण संपले आता, ते संपले तर समजले ना तुम्हाला ते. आणखी काही पाहिजे तसे? यस यस यस, नितीन दादा उत्तर चुकलं तुमचं. बघा हे बघा, अशा वेळेस काय करायचं माहिती का, जेव्हा छेद सारखा आहे बघा, 11 11 11 11 जेव्हा अपूर्णांकाचा छेद सारखा असतो तेव्हा जो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, याच्यामध्ये 12 मोठा आहे. येस, म्हणून हा पूर्ण अपूर्णांक मोठा आहे. 12/11 हा मोठा आहे, हा हा मोठा आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, 210/100, 120/100, 90/100 आणि 999/100. मला सांगा मोठ्यात मोठा अपूर्णांक कोणता. हो आधीचे ते संपले, पुस्तकाचे संपले ते. येस, गायत्री बरोबर आहे तुझं. यापैकी सांगा, रितेश, क्यूट, स्वप्नील, प्रणिती, गणेश, गगनदीप, सानिका, निलेश, संदीप, तेजल, गट, अक्षरा, कृष्णा, अक्षता, चंचल, संगम, सर्वेश, रितेश, सोनाजी, गुड, व्हेरी गुड, निखिल व्हेरी गुड, बापू, दिव्या, नाईस वन, श्वेता व्हेरी गुड, श्रुतिका व्हेरी गुड, सुपर नाईस, सर्वजण करताय छान. तुम्हाला समजलं आता, याला काही जास्त सांगायची गरज नाही. जर छेद सारखा असेल तर सोपं आहे, जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ओके ओके, चला आता पुढचा क्वेश्चन करू बघा. 2/3, 2/5, 2/4 आणि 2/10. तर आता मला सांगा, आता कोणता अपूर्णांक मोठा, आता अंश सारखा आहे, आता अपूर्णांक कोणता मोठा. येस गुड, पायल गुड, पायल पाटील व्हेरी गुड, किरण हाके, वैष्णवी गुड. या प्रश्नाचं उत्तर द्या.
गायत्री, दिव्या, गणेश, स्वप्नील, प्रणिती, सानिका, बघू कुणाचं बरोबर आहे तर. कोणी 203, कोणी 210. 10/2 दिलत नाही, 10/2 मी. सांगता यस, 2/2. बर, 2/3, 2/10. सांगा लवकर. अच्छा, 2/3 लॉक करायचंय. बर बर, लॉक करून टाको त्याला. ओके, हां बघा, आता आता लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या मी काय सांगायला आलो. महत्त्वाचं आहे, जेव्हा अंश सारखा असतो, यस, जेव्हा अंश म्हणजे न्यूमिनेटर सारखा असतो, तेव्हा ज्याचा डिनोमिनेटर लहान तो अपूर्णांक मोठा. ज्याचा डिनोमिनेटर लहान तो अपूर्णांक मोठा. कसा, लक्ष द्या. नवीन कोणी आला असेल चॅनलवर आता, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा हिट करा. हे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो, हे कसं तर तुमच्या मनात निर्माण झाला असेल प्रश्न, हे कसं, तर हे प्रश्न समजून सांगवणं फार सोपं आहे. चॅट ऑफ करतो एक सेकंद, बघा लक्ष द्या. आता आता हे जे तुमचं 2/3 आहे ना, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, सारख्या आकाराचे चार आपण काय त्याला म्हणू, कॅडबरीज घेऊ. हे काय आहे, हे नाही, हे घेऊ. हे बघा, 1, 2, 3. थोडं लक्ष द्या, महत्त्वाचं आहे. हे सारख्या आकाराचे आहेत असं समजा, आणि हे 4. ओके, बघतायत ना सर्वजण, येस. आता पहिल्यांदा काय सांगितलं होतं, 2/3, 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग घेतले, तर आपण याचे काय करूया, याचे 3 भाग करूया. किती भाग करायचे, 3. हे बघा, 1, 2, 3 भाग झाले. दुसऱ्यामध्ये म्हटले 2/5, म्हणून याचे 5 भाग करायचे. झाले 5 भाग, यस. त्यानंतर पुढच्यात काय म्हणले, 4, म्हणून याचे 4 भाग करा. आणि त्यानंतर काय म्हटलंय, 10, तर याचे 10 भाग. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10 भाग झाले. तुम्हाला बघा बरं, तुम्हाला सरळ बघून सुद्धा सांगता येईल की सगळ्यात अपूर्णांक कोणता मोठा आहे, कोणत्या याच्यामध्ये जास्त भाग दिसतोय, जास्त मोठा भाग. मला तर याच्यामध्ये दिसतोय हा 1 भाग सगळ्यात जास्त मोठा आहे याचा. 2 भाग घेतले तर बघा, 2/3 म्हणजे 2 भाग घ्या, बघा बरं कोणता याला मोठा. तर यस, आता इथं जर तुम्ही गेलात खाली, तर याचे 3 भाग आले. इथं खाली गेलात तर याचे 2.5 आले. इथं खाली गेलात इथं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आले. अच्छा ठीक आहे, चालेल ना. तुम्ही मला क्वेश्चन सेंड करा, तुमचे काही प्रश्न असतील. काल सुद्धा म्हटलं मी तुम्हाला, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. असंच प्रकारचं एक क्वेश्चन बघू. 7/4, 7/2, 7/10 आणि 7/15. सांगा मला कोण आहे सर्वात मोठं,
सर्वात मोठा सांगा. अच्छा, आता कसं उत्तर बरोबर यायला लागलं सगळ्याचं. गुड, व्हेरी गुड. ज्यांचं उत्तर 7/2 आलं त्यांनी व्हिडिओला लाईक करा. 7/2 वाले व्हिडिओला लाईक करा, तुमचं उत्तर बरोबर आहे. 30 कमीत कमी. वाव, सुपर्ब. अंजली, निखिल, चंचल, रितेश, प्रणिती, समीक्षा, अक्षदा, केदार. वाव, येस, ग्रेट. ज्याचा अंश सारखे असला, ज्याचा छेद लहान तो मोठा, इथं कॉन्ट्रास्ट आहे. पुस्तकाचे एक्झाम्पल घ्यायचं आणखीन. अच्छा, ठीक आहे. आता तीन सर, संदीप सर फक्त 7 मिनटं राहिले, त्यालाच थोडं कंटिन्यू करूया. उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी त्याचे काही पुन्हा 4-5 एक्झाम्पल घेतो. ओके, आता थोडे वेळ आहे, हेच कंटिन्यू करू आपण. बघा, येस, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा, आता 5/25, 5/40, 5/10 आणि 5/55. आता माझा प्रश्न असा आहे, यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यापैकी सर्वात लहान, प्रश्न लक्षात घ्या, लहान अपूर्णांक कोणता? लहान. सिद्धांत वाशिंबे प्रश्नच ऐकला नाही तुम्ही आधी. कृष्णा, संदीप सर, स्कूल चालू झाल्या, मास्क सॅनिटायझर सोबत न्यायचं. बरं बरं बरं, ठीक आहे. गुड, व्हेरी गुड, सुपर्ब, नाईस वन. सर्वेश, व्हेरी गुड. सर्वेश रोज या क्लासला, बरं, 8 ते 9 हा क्लास रोज संध्याकाळी असतो. 8 ते 9 लाईव्ह क्लास, शाळा सुरू झाल्या तरी क्लास चालू राहणार आहे, रोज संध्याकाळी असणार आहे. पायल पाटील, व्हेरी गुड. गगनदीप, 5/10 का बरं? काय सांगितलंय? 5/10, जी संख्या ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तर मग मोठा अपूर्णांक लहान होतो कसा? येस, ग्रेट. कृष्णा, चला, ओके. बघा काय आहे उत्तर याचं. तर यामध्ये जेव्हा अंश सारखा असेल तेव्हा ज्याचा छेद मोठा तो लहान. येस, याला लॉक लाव. याला 5/55 हा पूर्णांक लहान आहे. ओके, 5/55 हा पूर्णांक लहान आहे. आता पुढचा प्रश्न बघा. नाही नाही बेटा, असं काही नाही आहे. गायत्री, बी रिलॅक्स, सी हिअर. प्रश्नाकडे लक्ष द्या, काळजी करू नका. 5/50, 10/50, 90/50 आणि 75/50 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 75/50, 5/50, 10/50, 90/50, विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन ऑफ दोज ऑफ दीज. आदिती मोगल, खूप दिवस झाले तुम्ही क्लास लावले नाही का बरं? हॅलो, मी प्रश्न विचारलाय, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा मुद्दाम हा प्रश्न मी चेंज केलाय. आधीच्या प्रश्नामध्ये अंश सारखे होते, या प्रश्नामध्ये छेद सारखे आहे. थोडं लक्ष द्या प्रश्नाकडे. गणेश, गुड. येस येस, केदार, गुड. अंजली, गुड. गायत्री, गुड. येस, कृष्णा भंडारे.
ओके कृष्णा, टेल मी द आंसर ऑफ दिस क्वेश्चन. पायल पाटिल गुड. होमवर्क नाही. उद्या आता इथं बघा, या ठिकाणी छेद सारखे असल्यानंतर आणि अंश सारखे असल्यानंतर प्रश्न सोपा आहे, बट यासमधला प्रत्येक नंबर वेगळा आहे, वरचा सुद्धा प्रत्येक नंबर वेगळा आहे, तर कोण लहान आणि कोण मोठा कसं काढणार हा आपण उद्या करणार आहोत. छेदसुद्धा वेगळा आहे, अंशसुद्धा वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगळा आहे, आणि मग आपण शोधणार की यापैकी कोण मोठा आणि कोण लहान. राईट, एच डब्ल्यू द्यायचं तुम्हाला, तर हे प्रश्न द्यावे लागतील अशा प्रकारचे जे चालू आहे ते. यामध्ये सर्वात मोठा आहे 90/50. ओके, 90/50 इज अ बिगर इन दिस वन. ओके, यस. द नेक्स्ट वन, द लास्ट वन, यस केदार, वी विल सेलिब्रेट टुमारो. ओके, सी हियर, 7/99. यस, स्कॉलरशिपचा, हो राईट, न्यू स्कॉलरशिपचा ग्रुप आपला आहे. हां, 7/99, 5/99, 2/99 आणि 1/99. 1/99. तर यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान, शेवटचा प्रश्न, सर्वात लहान. गुड, गणेश हाके, केदार जोटे, सानिका पायल, वा, फ्री फायर, व्हेरी गुड, तुमचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कृष्णा, आपला हे आसन गिराम आसन ना, तेच आहे. किरण हाके, हां, पायल पाटील, अक्षता, व्हेरी गुड, सर्वेश, निलेश, कृष्णा, चंचल, तुम्ही सर्वजण आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, थँक्यू व्हेरी मच, मनपूर्वक आभारी आहे तुमचा. यस, अंजली, रितेश, व्हेरी गुड, सुपर्ब सुपर्ब, राईट. संदीप सर, संदीप सर, समजतंय ना सगळं? आणि हे प्रश्न तुम्हाला येणारे आहेत, तुमच्या पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, तिकडे सुद्धा येतात ते प्रश्न. राईट, चला, 9 वाजले. थँक्यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास. आणि आता शाळा सुरू झाल्यात ना, तर तुमच्या मित्रांना नक्की सांगा. आज बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांच्या मित्रांना, तर विद्यार्थी वाढलेत आपले. आता आपल्याकडे 2-4 दिवस आहे, 3 फेब्रुवारीचं तुमच्या लक्षात आहे का नाही काय माहीत. येस, येस, काय माहीत कोणी तर. चला, गुड नाईट, थँक्यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास. हां गायत्री बेटा, तू काळजी करू नको, तुझं उत्तर बघतोय मी. येस गायत्री, संदीप सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज जॉईन केले, माग त्या दिवशी 4 जण जॉईन केले, आज 1 जण जॉईन केलं, थँक्यू व्हेरी मच. येस, हां, सर्वांनी आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, शाळेमध्ये क्लास जॉईन करायचं सांगा, आणि असं जॉईन होऊ शकणार नाही त्यांना जरा लिंक पाठवा. ओके, चला, गुड नाईट. एच डब्ल्यू पाहिजे का? ओके, ज्यांना पाहिजे त्यांनी थांबा, 2 मिनटं सांगतो पटापट, घ्या. चला, सर्वांची ज्याची इच्छा आहे त्यांनी थांबा, घ्या, गुड, हे घ्या, एच डब्ल्यू घ्या तुमच्यासाठी. बघा, आता जे नवीन क्वेश्चन दिले ते त्यामधला येतो. हा, 3/10, 15/10, 9/10 आणि 4/10, यापैकी तुम्हाला काय करायचं आहे? लहान, मी लहानचं ल लिहितो इथं, हे लहान. त्यानंतर नाही नाही गायत्री बेटा, तू काळजी करू नको, बघतोय मी. हा, येस, 7/15, 7/10, 7/12 आणि 7/24, याच्यामध्ये सुद्धा लहान, हे दोन्ही लहान. पहिलं 15,
त्यानंतर पुन्हा एक लहानमध्ये आहे बघा, 8x24, 9x24, 7x2, आता हां 24 आणि 100x24, याच्यामध्ये सुद्धा लहान कोण आहे ते ओळखायचं तुम्हाला. ओके यस, हां 50 60 टाकायला घ्या. नेक्स्ट आता मोठे ओळखा, आता मोठे मोठ्यामध्ये आहे 7x100, 80x100, 55x100 आणि 35x100. 35x100 मोठा आहे याच्यामध्ये, मोठे मोठे. आता अंश सारखा असलेला देतो बघा. यस, मागची स्लाईड लावतो, पुन्हा लावतो हां. थोडंसं बघा इकडं, इथं लक्ष द्या हे. इथं काय असेल, 8x10, 8x20, 8x30 आणि 8x40. आणि शेवटचं गणित याच्यामध्ये सुद्धा मोठेच ओळखा. शेवटचं आहे 65x100, 65x200, 65x65. ओके चला, राईट. चला आता आपण थांबूयात, आता राईट, आता थांबूयात आपण. येस.